Welcome friends. In last video we discuss about how the microorganisms are useful in the preparation of the medicines like antibiotics. Also, we can always remember by for using the antibiotics in our life. Though antibiotics are useful for curing the certain diseases they can be harmful if used without consulting a physician hence a course of antibiotics should be completed strictly following the doctor's prescription in fact we should not take any medicines in our own to treat ailments लाईक बॉडी ॲशेज हेड एज कॉमन कोल्ड एक्सेट्रा तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण या प्रतिजैविकांच्या अँटीबायोटिक्सच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मजीव कशा पद्धतीनं उपयोग ठरतात याबद्दलची माहिती घेतली होती परंतु या प्रतिजैविकांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर ह्या प्रतिजैविकांचा उपयोग जरी रोगांवर नियंत्रण करण्यासाठी रोगावर मात करण्यासाठी जरी होत असला तरीही प्रतिजैविक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं हे आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतं आणि डॉक्टरांनी ज्याप्रमाणे आपल्याला त्या औषधांचा डोस सांगितलेला आहे त्याप्रमाणे तो पूर्ण करणं गरजेचं असतो त्याच्यापेक्षा कमी औषधं घेणं किंवा त्या डोसपेक्षा जास्त औषधं घेणं हे कधी कधी आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतं घातक ठरू शकतं त्याचप्रमाणे आप आपल्या आवडीने किंवा आपल्याला पाहिजे तसा परस्पर डॉक्टरांना न विचारता ह्या अँटीबायोटिकचा वापर करणंसुद्धा आपल्या शरीराला घातक ठरू शकतं उदाहरणार्थ अंगदुखी डोकेदुखी सर्दी अशा आजारावर आपण काय करतो की मेडिकलमध्ये जाऊन स्वतः परस्पर औषधे घेऊन येतो आणि ती खातो परंतु त्याचा जो डोस आहे तो किती प्रमाणात घ्यायचा हे आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळं अशा औषधांचा अशा प्रतिजैविकांचा वापर जर का आपण डॉक्टरांना न विचारता जर केला तर त्याचे दुष्परिणाम त्याचे घातक परिणाम आपल्या शरीरावर दिसू शकतात देन हेअर We can see a vaccine is produced in a laboratory with the help of microbes that gives a immunity against a particular disease. If we have been vaccinated against any disease or immunity that is resistance to that disease increases, so that the possibility of contracting that disease is greatly reduced. Third, प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मजीवांच्या सहाय्यानं ही रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी लस आपण तयार करतो आपल्याला अशा रोगांची लस अगोदरच टोचलेली असते त्यामुळं आपोआपच त्या, त्या रोगाबद्दल लढण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये वाढते आणि तो रोग होण्याची शक्यता खूपच कमी होते उदाहरणार्थ आपल्याला माहिती की लहान मुलांना जन्मल्यापासून विविध प्रकारच्या लसी टोचल्या जातात उदाहरणार्थ जन्मल्यानंतर लगेचच त्याला बी सी जीची लस टोचली जाते ह्या बी सी जीच्या लसीमुळं त्या लहान मुलांचं भविष्यामध्ये टिबर क्युलासिस म्हणजे टीबी सारख्या महाभयानक रोगापासून त्याचं संरक्षण होत असतं त्याचप्रमाणे त्यानंतर आपण त्याला त्रिगुणी लस ट्रिपल व्हॅक्सिन देतो या त्रिगुणी वॅक्सिनचा उपयोग त्याला कप डिप्तेरिया टिटॅनस म्हणजे डांग्या खोकला असेल धनुर्वात असेल घटसर्प असेल यासारख्या रोगापासून लक्षण होण्यासाठी ट्रिपल वॅक्सिन म्हणजे त्रिगुणी लस दिली जाते त्याचप्रमाणे आपल्याला माहिती की आपण लहान मुलांना पोलिओची लस दरवर्षी देतो एक ते पाच वर्षाच्या आतल्या मुलांना दरवर्षी वर्षातून दोनदा पोलिओची लस दिली जाते आता या व्हॅक्सिनेशनमुळं काय होतं की त्या मुलाच्या शरीरामध्ये त्या रोगाबद्दल लढण्याची क्षमता ही पूर्वीपासून रेजिस्टन्स पॉवर तयार होते आणि त्यामुळे व्हॅक्सिनेशनमुळं ती मुलं आयुष्यभर निरोगी या रोगांपासून त्यांचा बचावून निरोगी राहत असतात मायक्रोबेस आर अल्सो युज इन अ प्रोसेस लाईक टॅनिंग ऑफ स्किन प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग्स फ्रॉम अगेव सम मायक्रोबेस यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ सच अ मायक्रोबेस आर यूज्ड टू क्लिअर अ लेयर ऑफ ऑइल फ्लोएटिंग ऑन द सर्फेस ऑफ अन ओशियन ऑर लेक फॉर्मड ड्यू टू द लीक ऑर स्पील दॅट इज टू क्लिअर अॅन ऑइल स्लीक पहा विद्यार्थी मित्रांनो की या सूक्ष्मजीवांचा उपयोग जसा औषध निर्मिती होत निर्मिती होतो, होतो त्याच पद्धतीनं टॅनिंग ऑफ स्किन म्हणजे कातडी कमावण्याचा जो उद्योग आहे त्याच्यापासूनसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा या सूक्ष्मजीवांचं काम चांगल्या पद्धतीनं होतं आणि मदत होत असते त्याचप्रमाणे बाजारमध्ये उपलब्ध असणारे जे दोर आहेत किंवा धागे आहेत ते धागे या घायपातापासून म्हणजेच त्याला आपण आघेव म्हणजे घायपात म्हटले या घायपातापासून धागे मिळवण्याची जी प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे आपल्याला माहिती की तेलाच्या ज्या विहिरी असतात त्या स सहसा समुद्राच्या तळाशी असतात म्हणजे जे जीवाश्म इंधन आहे ते जीवाश्म इंधन बऱ्याच वेळेला समुद्राच्या तळाशीस आपल्याला मिळून येतं मग अशा वेळी या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या विहिरींमधून हे जे इंधन बाहेर काढत असताना काही वेळेला त्या ठिकाणी गळती होते किंवा समुद्रातून मोठमोठे कंटेनर मोठमोठे जहाज हा इंधनाची वाहतूक करत असतात त्याला जर का एखादा अपघात झाला तर त्याच्यातले ऑ ऑइल किंवा हे इंधन मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये काय होतं पाण्यावर तरंग अशा वेळी काही सूक्ष्मजीव काय करतात तर या तेलावर वाढतात हे तेल खाऊन ते आपली वाढ करत असतात अशा या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं समुद्रामध्ये झालेली तेल गळतीमुळे आलेला जो तेलाचा तवंग आहे किंवा या जहाजांना अपघात झाल्यानंतर जे काही तेल समुद्रामध्ये पसरतं ते तेल नाहीसं करून पाणी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा या सूक्ष्मजीवांचा उपयोग या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो देन फार्म वेस्ट ह्युमन युरिन अँड फिसेस वेट गॅर्बेज एटसेट्रा इज कलेक्टेड अँड यूज्ड इन बायोगॅस प्लांट टू प्रोड्यूस द बायोगॅस अँड फर्टिलायझर त्याचप्रमाणे ह्या सूक्ष्मजीवांचा उपयोग आपल्याला शेतातील पालापाचोळा कचरा मानवी मलमूत्र घरातील ओला कचरा हा एकत्र एक करून त्याच्या सहाय्यानं बायोगॅस म्हणजे जैव वायू निर्माण करण्यासाठी केला जातो आणि त्याचप्रमाणे याचा जो राहिलेला जो खालचा साका आहे या बायोगॅसमध्ये आपण या शेत पालापाचोळा कचरा मानवी मलमूत्र प्राण्यांचं मलमूत्र यापासून काय करू शकतो तर गोबर गॅस म्हणतो आपण त्याला जैव वायू निर्माण करतो आणि त्याचबरोबर ह्याचा जो खाली राहिलेला जो गाळ आहे या गाळापासून चांगल्या प्रकारचं खत मॅन्युअर फर्टिलायझर या ठिकाणी तयार होतं आणि अशा पद्धतीनं हे काम करण्यासाठी सुद्धा हे मायक्रोबेस खूप उपयोगी ठरत असतात अशा पद्धतीनं सूक्ष्मजीवांचे अनेक उपयोग आपण या ठिकाणी आत्तापर्यंत पाहिलेले आहेत या सूक्ष्मजीवांचा उपयोग खतनिर्मितीमध्ये त्याचप्रमाणे औषध निर्मितीमध्ये कातडी कमवण्यासाठी धागे मिळवण्यासाठी समुद्रातील तेलगळतीमुळे झालेला तेलाचा तवंग काढण्यासाठी विविध प्रकारची प्रतिजैविक अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी फर्मंटेशनची प्रक्रिया किनवण प्रक्रियाच्या माध्यमातून वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी इडली डोसा ढोकळा त्याचप्रमाणे पाव बिस्किट्स या प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी दुधापासून अनेक प्रकारचे दुग्धजन्य दही ताक लोणी तूप चक्का यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी अशा विविध मार्गाने हे सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी ठरत असतात तर नेक्स्ट पॉईंट इज हार्मफुल ऑर्गॅन मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज लाईक युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर हार्मफुल टू अस ऑर ऑल लिव्हिंग थिंग्स सी व्हॉट हॅपन्स टू द स्वीट मीट ऑर ब्रेड फरगटन इन द लंच बॉक्स फॉर थ्री ऑर फोर डेज एका बंद डब्यामध्ये चुकून मिठाई किंवा पाव याचे जर तुकडे राहिले आणि दोन चार दिवसांनी तो डबा उघडल्यावर काय दिसतं आपल्याला तर वी कॅन सी अ स्मॉल व्हाईट नेट लाईक अ स्ट्रक्चर ऑन दॅट दॅट इज कॉल्ड ॲज अ फंगी तर त्या ठिकाणी आपल्याला या पदार्थांवर पातळ जाळीदार असा थर जमा झालेला दिसतो त्याला आपण बुरशी असं म्हणतो इफ जार्स ऑफ पिकल्स जॅम्स एटसेट्रा आर ओपन आफ्टर अ लाँग टाईम अ राऊंड लेअर ऑफ व्हाईट स्कम ऑर ब्लॅक पार्टिकल्स मे ॲपेअर टू हॅव फॉर्मड ऑन द सरफेस प त्याचप्रमाणे एखादी लोणच्याची भरणी असेल किंवा मुरांब्याची भरणी असेल ती बऱ्याच दिवसानंतर उघडल्यानंतर त्याच्यावर पांढरा चकतीसारखा पापुदरा किंवा काळा कण जमा झालेले दिसतात त्याचप्रमाणे इन समर मिल्क अँड मीट गेट्स स्पॉइल्ड क्विकली फंगस ग्रोज क्विकली ऑन द मॉइस्ट अँड स्टेल फूड व्हॉट डू वी डू विथ सच अ स्पॉइल्ड फूड अँड व्हाय त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला माहिती की दूध असेल मांस असेल किंवा मा आपल्या घरातल्या भाज्या असतील ह्या काय होतात लवकर खराब होतात शेळ्या होतात त्यांना वास येतो विशिष्ट प्रकारचा वास या दिवसामध्ये लगेच आलेला आपल्याला दिसून येतो मग अशा बुरशी आल्या बुरशी आलेल्या अन्नाचं आपण काय करतो तर ते अन्न आपण काय करतो फेकून देतो कारण ते खाण्यायोग्य राहत नाही फूड पॉयझनिंग अन्न विषबाधा ॲज द यूज फूडस्टप्स फॉर देअर ओन न्यूट्रिशन सम मायक्रोबेस रिलीज द टॉक्झिक मटेरियल्स एंटरोटॉक्झिन्स इन टू द फूड सच अ टॉक्झिन्स स्पॉइल द फूड इटिंग सच स्पॉईल्ड द फूड कॅन कॉजेज द लूज मोशन अँड वॉमिटिंग आता आपण जे काही अन्न पदार्थ खात असतो ते काय करत असतो तर स्वतःच्या पोषणासाठी खात असतो परंतु हे स्वतःचं पोषण करत असताना काही सूक्ष्मजीव काय करतात या अन्नावर विषारी पदार्थ म्हणजे एन्टरोटॉक्झिन्स सोळ मिसळतात आणि त्यामुळं हे अन्न काय होतं की दूषित होतं आणि अशा दूषित अन्नाचं सेवन जर का केलं तर त्यापासून आपल्याला उलट्या व जुलाब याचा त्रास होण्याची शक्यता असते याला फूड पॉयझनिंग म्हणजे अन्न विषबाधा असं आपण म्हणतो कधीकधी हे अन्नविषबाधा आपल्या मानवाला घातकसुद्धा ठरू शकते यामध्ये जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते यूज युअर ब्रेन पॉवर इन दॅट द फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ विल यू नो दॅट अ पूड स्टप इज स्पॉइल्ड तर पहला या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की अन्नपदार्थ दूषित झाला आहे हे आपण कशा ओळख कसे ओळखू तर त्यासाठी काही आपण त्या अन्नामध्ये झालेले जे बदल आहेत त्या बदलांवरून आपण तो अन्नपदार्थ खराब झाला आहे का नाही हे ओळखू शकतो मग कोणत्या प्रकारचे बदल असतात द टेस्ट कलर अँड स्मेल ऑफ द फूड स्टप चेंज वेन इट इज स्पॉइल्ट इट टेस्ट बिटर अँड स्टिंग्स अफली द फंगल फायबर्स कॅन बी सीन ऑन देम दस वी कम टू नो दॅट द फूड स्टफ इज अ स्पॉइ म्हणजे एखादा पदार्थ खराब झाला आहे हे, हे त्याच्या चवीवरून त्याच्या रंगावरून त्याच्या वासावरून आपण सांगू शकतो तो पदार्थ खराब झाला की त्याच्या चवीमध्ये थोडासा कडवटपणा येतो त्याचप्रमाणे त्याच्या वर त्या पदार्थावर बुरशी म्हणजे पांढऱ्या रंगाची जाळी जमा झालेली आपल्याला दिसून येते आणि या गोष्टींवरून तो पदार्थ खराब झाला आहे असं आपण म्हणू शकतो व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक व्हाईल परचेसिंग द फूड अँड व्हाय तर या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की बाजारामधून पदार्थ विकत घेत असताना किंवा विकतचे अन्न घेताना आपण कोणत्या गोष्टी पाहू किंवा कोणत्या गोष्टी पाहाल आणि त्या का वेन द फूड स्टप बी चेकड थ्रुली व्हाईल बाईंग इट्स अ कलर ऑर्डर अँड अपिअरन्सेस शुड बी टेकन इन टू द कन्सिडरेशन if it is इन द एअर टाईट कॅन ऑर we वी मस्ट चेक द date डेट अल्सो इट be बी सीन वेदर द पॅकेट्स आर prior प्रायर टू म्हणजे ज्यावेळी आपण विकतचे अन्न घेऊ ते विकतचे अन्न घेताना आपण त्या पदार्थाचा रंग त्याची चव आणि त्याचा जो ॲपरन्स आहे म्हणजे ते दिसायला कसं आहे यावरून तो पदार्थ आपण विकत घ्यायचा की नाही तर ठरवू शकतो त्याचप्रमाणे जर का काही हवाबंद पदार्थ असतील म्हणजे बाटलीमध्ये बंद असलेले पदार्थ असतील किंवा कॅनमध्ये बंद बसलेले पदार्थ असतील तर ते पदार्थ घेत असताना त्या बॉटलवरची किंवा त्या पॅकेटवरची जी एक्सपायरी डेट आहे त्या एक्सपायरी डेट बघून आपण ते पदार्थ विकत घेऊ शकतो त्याचप्रमाणे ते पॅकेट किंवा ती जी बाटली आहे कॅन आहे ते उघडलेले तर नाही आहेत ना किंवा ते त्याचं जे ओपनिंग आहे ते ओपनिंग कुठंतरी त्याचं सील उघडलेलं आहे का नाही ह्याची खात्री करूनच आपण विकतचे पदार्थ घेतले पाहिजे तिसरा प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे व्हाय डू द फूड पॉयझनिंग इन्सिडंट्स ऑकर ड्युरिंग द मॅरेजेस ऑर अदर कम्युनिटी फिस्ट तर लग्न समारंभ तसेच किंवा मोठे भोजनाचे कार्यक्रम यामध्ये अन्न विषबाधेच्या घटना घडलेल्या आपल्याला बऱ्याच वेळेला दिसून येतात असं का घडतं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे इफ द फूड इज केप्ट अनकवर्ड इफ नॉट स्टोर्ड इन अ प्रॉपर कंटेनर्स ऑर ऑफ मिसहँडल्ड विथ द डर्टी हँड्स देन द फूड्स गेट्स कॉन्टॅमिनेटेड द स्टेल फूड स्पॉइल फास्ट द पेरिशेबल आयटम्स लाईक दोज मेड अप ऑफ मिल्क ऑर स्वीट मिट्स स्पॉइल रॅपिडली इफ सच ए फूड आयटम्स आर सर्व टू अ पीपल केअरलेसली इट रिजल्ट इन टू द मास फूड पॉयझनिंग सच ए इन्सिडेंट्स डू हॅपन इन द मॅरेज ऑन कम्युनिटी फिस्ट बघा ह्या लग्न समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळेला काय होत असतं की जे तयार केलं केलं जाणार अन्न आहे ते अन्न व्यवस्थितपणे झाकलं जात नाही त्याचप्रमाणे ती ज्या भांड्यामध्ये बनवली जातात त्या भांड्यांची स्वच्छता केलेली नसते त्याचप्रमाणे ते अन्नपदार्थ हाताळणार हाताळत असताना घाण हातांचा वापर केला जातो त्यामुळे अशा कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळेला हे अन्नधान्य जे केलेलं धान्य अन्न आहे ते अन्न काय होत असतं की लवकर खराब होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे अशा लग्न समारंभांमध्ये किंवा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा जर वापर केला असेल अन्नपदार्थ तयार केले असतील तर ते लवकर खराब होतात आणि असं खराब झालेलं अन्न जर का या पंक्तीमध्ये किंवा ह्या कार्यक्रमामध्ये जर का वाढलं गेलं तर त्याच्यामधून या फूड पॉयझनिंगच्या घटना मोठ्या प्रमाणावर झालेल्या दिसून येतात राहिलेला जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत